त्यानंतर त्यांच्यामध्ये एक्सचेंज ऑफ गॅसेस होतो, बट त्याला काही त्यांच्याकडे रेस्पायरेटरी ऑर्गन्स नाही आहेत, तर डायरेक्ट डिफ्युजनने बॉडी सरफेस वरून एक्सचेंज होतो. सो एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस बाय डिफ्युजन. प्रोसेसचं नाव आहे डिफ्युजन थ्रू द बॉडी सरफेस. डेन्सर ओके मग आता इकडे हा एक शब्द आलाय बस, सर्क्युलेटरी सिस्टीम इज ऑफ क्लोज टाइप. ऐकून आहेस का तू क्लोज आणि ओपन टाइप असा शब्द कधी? एनी आयडिया अबाउट व्हॉट इज ओपन अँड व्हॉट इज क्लोज टाइप? नो सर. ओके आता अर्थ असा आहे की व्हेन द ब्लड फ्लोज इनसाइड द ब्लड वेसल्स ओनली, इट विल नेवर कम आउट ऑफ ब्लड वेसल्स, देन द सिस्टम इज नोन एज क्लोज टाइप. जसं आपली आहे ना, दॅट इज अ क्लोज टाइप सिस्टीम, कारण आपलं ब्लड आपल्या ब्लड वेसल मधूनच फ्लो होत, आर्टरीन मधून बॉडी कडे जात आणि बॉडी कडून व्हेन्स ने परत येत, बरोबर आहे? येस सर. दॅट इज नोन एज क्लोज टाइप. तर यांची पण सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आहे? क्लोज टाइप. ब्रॅकेट मध्ये लिही ब्लड फ्लोज ओनली थ्रू ब्लड वेसल्स. येस सर डन. आता इथे बघ, आधीच्या ग्रुपमध्ये आपण प्रोटोनेफ्रिडिया बघितले होते. हो सर. आता थोडेसे ऍडव्हान्स जे काय आहेत, नेफ्रिडिया नेफ्रिडिया आहेत. सो नेफ्रिडिया इज द ऑर्गन फॉर एक्सक्रिशन अँड ऑस्मो रेग्युलेशन. ओके आता इथे हळूहळू नर्वस सिस्टीम डेव्हलप होते. मग नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ अ नर्व रिंग, म्हणजे जो ब्रेनचा पार्ट आहे ना आपला, त्या ब्रेनच्या पार्टच्या जागी यांच्याकडे काय प्रेझेंट आहे? नर्व्ह रिंग. नर्व्ह रिंग प्रेझेंट आहे आणि त्या नर्व्ह रिंग मधून जी अराईज होते ती नर्व्ह कॉर्ड, एक लांब अशी नर्व्ह जाणार, ती नर्व्ह बॉडीच्या फ्रंट पार्ट मध्ये असणार, त्याला म्हणायचं वेंट्रल नर्व्ह कॉर्ड. ओके सो नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ नर्व रिंग अँड वेंट्रल नर्व कॉर्ड. आपली स्पायनल कॉर्ड जी आहे ना तशी ही नर्व कॉर्ड, पण आपली स्पायनल कॉर्ड डॉर्सल साईडला पाठीमागे असते आणि यांची फ्रंट साईडला, म्हणजे ऑर्गॅनिझम आता अर्थवर्म जमिनीवर सरपटणार तर त्याची खालची बाजू जमिनीकडच्या बाजूला काय असणार? त्याची नर्व कॉर्ड असणार आणि डोक्याकडच्या भागामध्ये नर्व रिंग असणार. आणि मग शेवटचा पॉइंट, मोस्टली हर्मॅफ्रोडाइट्स. ऐकून येस का शब्द तू? येस सर. काय? किती बायसेक्शुअल असतात. परफेक्ट. अँड फ्युअर डायोशियस, मग डायोशियसचा पण अर्थ समजला असेल. युनिसेक्शुअल. हा काल रात्री पण आलेला ना शब्द. हो सर. डन सर. ओके सो नाउ वी कॅन मूव टू द नेक्स्ट पार्ट.
नेक्स्ट इज फायलम आर्थ्रोपॉड्स रिलेटेड टॉपिक शिकवतात ना तिकडे जॉइंट शिकणार तुम्ही जॉइंट चालू नाही झाले ना तुमच्या अजून नो सर हा मॅडम सर ते मसल्स शिकवतात ना अँटागोनिस्टिक मसल्स सर आता जे जॉईंट शिकवतील त्या जॉईंटची नाव आर्थ्रोस असतात त्या आर्थ्रोस म्हणजे जॉईंट आणि पोडा म्हणजे माहिती आहे आपल्याला आपण सुडोपोडी या शब्द पण वापरतो बऱ्याचदा पोडा म्हणजे फीट किंवा लेग तर हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत आर्थ्रोपोडाचे यांचे लेग्स कसे आहेत जॉईंटेड लेग्स आहेत म्हणून त्यांना नाव दिले आर्थ्रोपोडा आणि हा जगातला सगळ्यात मोठा फायलम आणि याच्यामधला जो क्लास इन्सेक्ट आहे तो जगातला सगळ्यात मोठा क्लास आहे इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स सो यू कॅन इझिली से दिस इज द बिगेस्ट फायलम ऑफ ऑल फायलम्स अँड क्लास इन्सेक्टा इन दिस फायलम इज द बिगेस्ट क्लास कन्सिस्टिंग ऑफ बाकी जेवढे एक्झाम्पल्स तुला दिसतात ते सगळे तुला माहिती आहेत खाता का तुम्ही घरी येस सर सगळेच एक्झाम्पल माहिती आहेत ओके सो दिस इज द लार्जेस्ट फायलम ते झालं आपलं हा एक पॉइंट आपण मेन्शन करू शकतो नंबर टू जॉइंटेड अपेंडेजेस व्हाट डू यू मीन बाय द वर्ड ओमनीप्रेझेंट They are present everywhere. Very good. So what do you mean by solitary? Alone. Solitary means what? Yes. Alone. Look, English mein ek poem aali hai sir, solitude manun. Kadi hoti ka? 10 paryant. No sir, pan word hota. सॉलिट्यूड वर्ड होता ना हो एकटं राहणं त्याला सॉलिट्यूड म्हणतो ना आपण येस सॉलिटरी मीन्स अलोन तर आयदर हे सिंगली राहणार किंवा दे विल फॉर्म अ कॉलनीज त्यानंतर फ्यू आर पॅरासिटिक अँड सँग्विवोरस सँग्विवोरसचा अर्थ माहितीये त्याचे एक्झाम्पल दोन दिलेत सँग्विवोरसचे त्याच्यावरून अंदाज लावतील का बघ ट्राय कर फिमेल मस्किटो आणि बेडबग आर सँग्विवोरस लीच इज ऑल्सो सँग्विवोरस काय ब्लड सकिंग व्हेरी गुड परफेक्ट सँग्विवोरस म्हणजे ब्लड सकिंग ते पण बायोलॅट्रिकली सिमेट्रिकल आहेत ट्रिप्लोब्लास्टिक आहेत युसिलोमेट आहेत युसिलोमेट म्हणजे दे हॅव अ ट्रू सिलोम आता हे सगळ्यांना एक एक असं एका खालोखाली एक लिहित जा अर्थ सगळ्यांचे माहिती आहेत ज्याचा अर्थ माहित नसेल तेवढा फक्त विचारून घे सर तुम्ही त्या दिवशी सेडेंटरीचा अर्थ काय सांगितलेला
एकाच जागी फिक्स राहणं. ओके सर. लॉकडाऊन मध्ये आपली लाईफ सायकल सेडेंटरी झाली आहे ना, दिवसभर बसून असतो आपण मोबाईल घेऊन, टीव्ही बघत किंवा मोबाईल घेऊन किंवा कम्प्युटर घेऊन. ऑफिस जॉब वाल्याचं लाईफ सायकल सेडेंटरी. डन सर. ओके, त्यानंतर दे हॅव कायटिनस एक्झोस्केलेटन. कायटिनस म्हणजे काय? तर मेडअप ऑफ कायटिन. कायटिन इज अ टाइप ऑफ कॉम्प्लेक्स पॉलिसॅकराइड. Yes, sir. आणि दे शो मोल्टिंग. मोल्टिंग ऐकून आहेस? त्यांचे स्किन चे रिमूव्हल का? हा, स्किन शेड करतात ना, जस याच्यात पण मोल्टिंग होते ना, सापांमध्ये पण. येस सर. हा, दे ग्रो ना, आणि ते बाहेर एक्झोस्केलेटन आहे, आपलं एंडोस्केलेटन आहे, त्यामुळे आपलं एंडोस्केलेटन आतल्यात ग्रो होत आणि आपणही ग्रो होतो, पण यांचं एक्झोस्केलेटन ग्रो नाही होत, म्हणून दे विल शेड दॅट स्किन आणि परत थोडी ग्रोथ होणार त्यांची. मग त्याला एक शब्द आणखी नवीन आहे, एक डायसिस. येस. आणि बॉडीचे तीन पार्ट, हेड, थोरॅक्स अँड ऍबडोमेन. अजून बरंच आहे, मोठा फाइल आहे आणि कॅरेक्टरिस्टिक्स पण खूप आहेत. पण सिंपल आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम कम्प्लीट. कम्प्लीटचा अर्थ दोन्ही एंड्स असतील. आता बघ यांची सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आहे, ओपन टाईप आहे. मगाशी आपण क्लोज टाईप बघितली होती आधी, ओपन टाईप. त्यानंतर रेस्पिरेशन साठी वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळे पार्ट आहेत. आता ऍक्विटी जे आहेत त्यांच्यामध्ये काय असणार, गिल्स असणार.
जे टेरेस्ट्रियल त्यांना ट्रकिया असतील, बुक लंग्स असतील किंवा बुक गिल्स असतील. त्यानंतर त्यांचे नेफ्रिडिया थोडे आणखीन ऍडव्हान्स्ड आहेत, त्यांना नाव दिले ग्रीन ग्लँड. कॉक्सल ग्लँड. परत हेड साईडला काय असणार, नऊ रिंग आणि डबल वेंट्रल गँग्लियोनेटेड नर्व कॉर्ड. गँग्लियोनेटेड शब्द यावर्षी तुम्हाला कंट्रोल कॉर्ड या टॉपिक मध्ये येईल, त्यामुळे तेवढं नाही लक्षात ठेवलं जात तरी चालेल. त्यानंतर यांच्यात काय असतात, वेल डेव्हलप्ड सेन्स ऑर्गन. आता कॉक्रोच एक्झाम्पल घेतलं तर कॉक्रोच आपल्या हातात सापडतच नाही मोस्टली, किंवा इवन त्या आपण घरामध्ये आपल्या माशा असतात हाऊस फ्लाईज, हो सर, ते पण आर्थ्रोपोडाचे मेंबर्स आहेत, ते पटकन हाती सापडत नाही बिकॉज त्यांचे सेन्स ऑर्गन काय आहेत, वेल डेव्हलप्ड आहेत. त्यानंतर मेल फिमेल सेपरेट असतात आणि दिसायला वेगळे असतात, म्हणून त्याला शब्द आपण काय वापरतो, सेक्शुअल डायमॉर्फिझम. आठवतंय आधी कोणत्या फायलम मध्ये आपण डायमॉर्फिझम शब्द वापरलेला, प्लॅटीएलमिन्स मध्ये. ऍस्केरीज, फिमेल ऍस्केरीज लांबीला जास्त असते, मेल कमी छोटा असतो. टेप वन टेप वन बद्दल बोललो ना, टेप वन बद्दल. यस सर. आणि मेटामॉर्फोसिस शब्द माहिती आहे तुला, ऐकले आधी वाचलेस? नाही. हो सर. सीडच्या डेफिनेशन मध्ये आपण शिकलो मेटामॉर्फोसिस. सीड इज अ फर्टिलाइज्ड अँड मेटामॉर्फोस्ड ओव्ह्युल. अजूनही नाही? यस सर. काय आठवलं की नाही आठवलं? म्हणजे मला आठवलं की आपण वाचलेलं पण. अच्छा, तेवढंच ना, अर्थ नाही आठवला ना. अर्थ आहे स्ट्रक्चरल चेंज. जसं आता फ्रॉगचं एक्झाम्पल माहिती आहे आपल्याला, किंवा बटरफ्लायचं एक्झाम्पल, किंवा सिल्कवर्मचं एक्झाम्पल. यंग स्टेजला त्यांची लार्वे स्टेज असते, पण ऍडल्ट स्टेज फ्लाईंग असते. हो सर. त्या स्ट्रक्चरल चेंजला काय म्हणायचं, मेटामॉर्फोसिस. ओके. त्याच्यानंतर पार्थेनोजेनेसिस माहितीये, कि नाही आठवत ते पण? माहिती आहे सर. हा, काय सर? एग डेव्हलप होतो एम्ब्रियो.
विदाउट फर्टिलायझेशन, ते महत्वाचं आहे. येस सर. ओके ठीक आहे. आणि इथे पॉलिमॉर्फिझमचा अर्थ, हनीबीज मध्ये तीन प्रकारचे हनीबीज असतात, तिघांची साईज डिफरंट असते. मेल हनीबीजची साईज वेगळी, ती क्वीन बीची साईज वेगळी आणि वर्कर बीची साईज वेगळी, त्याला म्हटले पॉलिमॉर्फिझम. आता पुढे फक्त त्यांचे इकॉनॉमिक युजेस दिले, जसं हनी बीज आहेत, त्यानंतर लॅक इन्सेक्ट आहे, प्रॉन्स आहेत, लॉबस्टर्स आहेत, सिल्कवॉर्म आहे, हे सगळं ठीक आहे, हे लिहिलं नाही तरी चालणार आहे. ओके तरी म्हणजे वाचून घे तू. हो सर. इथे हा शब्द काय, ग्रेगेरियस, तुला माहित नसेल तर मीनिंग विचार. ग्रेगेरियस म्हणजे वोरेशियस, वोरेशियस म्हणजे खूप खातो ना आपण. येस सर. हे लोकस्ट जे आहेत, हे लोकस्ट काय आहेत ना, हे हजारो लाखोच्या संख्येने उडतात एकत्र, आणि एखाद्या एरियात गेले की त्या एरियातले जेवढे फील्ड आहेत, प्लांट्स वगैरे आहेत, फटाफट. मराठीमध्ये ना टोळ म्हणतात, टोळ आणि टोळ धाड असा शब्द आहे. धाड मारणं माहितीये ना, अटॅक करणं, छापा मारणं, तर हे असे लाखोच्या संख्येने एक मोठा यांचा ग्रुप असतो आणि ज्या एरियाचा तो एरिया पूर्ण साफ करून टाकतात, म्हणून त्याला म्हटलं ग्रेगेरियस पेस्ट. येस. आणि किंग क्रॅपला म्हटलं लिव्हिंग फॉसिल. एनी आयडिया व्हॉट लिव्हिंग फॉसिल इज? गेल्या लाखो वर्षांमध्ये त्याच्यामध्ये काहीच चेंज नाही झालाय, इव्होल्युशन नाही झालंय, म्हणून त्याला काय म्हटलंय, लिव्हिंग फॉसिल म्हटलंय. ठीक आहे. येस. हा मग आता मॉलुस्का बघण्याआधी एकदा आर्थ्रोपोडाचे जेवढे पॉइंट्स दिले एकदा वाचून घे, त्यांना झालं की मग आपण मॉलुस्का स्टार्ट करू.
Done, sir. So next is phylum Mollusca. Molluscas are the soft-bodied animal. Okay. आता खूप प्रकारचे वेगळे अॅनिमल्स आहेत, त्यातलं एक आपल्याला जे कॉमनली पाहायला मिळते ती म्हणजे स्नेल किंवा पायला, आणि सेकंड एक वेल नोन एक्झाम्पल आहे ते म्हणजे ऑक्टोपस, राईट? येस. नंतर पर्ल ऑस्टर पण माहिती असेल ऐकून, जे मोती बनवतात ते पर्ल ऑस्टर. येस. आता आपण दिस इज द सेकंड लार्जेस्ट फायलम, म्हणजे आर्थ्रोपोडा सगळ्यात मोठा आहे तर सेकंड नंबरला कोण आहे? मॉलुस्का. ते पण फ्री लिव्हिंग किंवा सेडेंटरी, नंतर ऍक्वेटिक अँड सम इन मार्शी प्लेसेस, सम आर टेरेस्ट्रियल. सॉफ्ट बॉडी अँड शो ट्यूब विद इन ट्यूब प्लान. हे सगळे शब्द समजले ना तुला? काय सर? हे सगळे शब्द समजतायत ना? आपण हे आतापर्यंत बऱ्याच सगळे वाचून झालेत. मार्शी प्लेस म्हणजे दलदल असेल त्याला मार्शी प्लेस म्हणतो. झालंय येस सर. ओके, नेक्स्ट. बायलॅटरल सिमेट्रिकल बट सम आर असिमेट्रिकल. जसं स्नेल आहे, पायला आहे, यांची बॉडी काय आहे? त्या शेलच्या आतमध्ये ट्विस्ट झालेली आहे, त्याला टॉर्शन म्हणतात. त्यामुळे तुम्ही स्नेलचे दोन इक्वल भाग करू शकत नाही. मग एक्झाम्पल ऑफ असिमेट्रिकल. हे सगळं डिस्क्रिप्शन जे आहे ते स्नेल किंवा पायला बद्दलच आहे. जस्ट गो थ्रू इट, तुझ्या लक्षात येईल बघ काय त्याचा.
उत्पन्न झालं वाचून. यस सर. सर रॅस्पिंग ऑर्गन म्हणजे काय परत सांग. इकडे लिहिलंय बकल कॅव्हिटी हॅज अ रॅस्पिंग ऑर्गन कॉल्ड रॅड्युला. रास्पिंग ऑर्गन ना. यस सर. हा रास्पिंगचा अर्थ काय माहितीये का, टू रास्प म्हणजे खेचून घेणं. आता आपण काही काही गोष्टी समजा तुला ऊस खायचा असेल तसं आपण दाताने खेचून काढतो की नाही. हो सर. दॅट इज नोन एज रास्पिंग. हे झालं का जेवढं मार्क केलं ते वाचून झालं तुझं? हो सर. ओके. सो अगेन इकडे आता जसे ऍनिमल्स ऍडव्हान्स होत गेले त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम काय झाली, वेल डेव्हलप कम्प्लीट झाली. बरोबर आहे. आता पण येते याला दात दिलेत ना, ट्रान्सवर्स रोज ऑफ टीथ. आता टीथने काय करणार, तो असं ओरबडून घेणार, खेचून काढणार. तर त्या मेथडला नाव दिले रास्पिंग. येस. आता टेनेडिया हे गिल्सचं नाव आहे. नुसतं गिल्स लक्षात ठेवलं तरी चालेल. एक्वेटिक मध्ये गिल्स आहेत आणि टेरेस्ट्रियल मध्ये लंग्स आहेत. परत त्यांची सर्क्युलेटरी सिस्टीम इज ओपन टाईप. आणि त्यांच्या ब्लड मध्ये जसं आपलं हिमोग्लोबिन असतं, यांच्याकडे काय हिमोसायलिन पिगमेंट आहे. त्यानंतर त्यांच्यात किडनी सारखी ऑर्गन्स आहेत, नॉट एक्झॅक्टली किडनीज बट लाईक किडनीज. आणि त्यांना म्हटलं ऑर्गन ऑफ भोजनस. येस. आता यांची नर्वस सिस्टीम जी आहे तिच्यामध्ये तीन पेअर्स आहेत नवशी, त्यांना म्हटलं गँग्लिया. आणि जसं आपल्या ब्रेन मध्ये लेफ्ट आणि राईट ब्रेन कनेक्टेड असतो ना एक दुसऱ्याला, तसे यांचे तिघ जे गँग्लिया आहेत ते आपापसामध्ये काय कनेक्टेड आहेत. म्हणजे हळूहळू आपण समजून घ्यायचं की ब्रेनची डेव्हलपमेंट होते ऑर्गॅनिझम्स मध्ये. It is becoming, the nervous system is becoming more and more advanced. Yes, sir. आणि यांचे सेन्स ऑर्गन्स पण काय आहेत, जास्त ऍडव्हान्स आहेत. सेन्स ऑर्गन्स लाईक आईज, टेंटॅकल्स, ऑस्फ्रेडिया आर प्रेझेंट, सेक्सेस आर सेपरेट. आणि ॲनिमल्स आर मोस्टली ओव्हिपॅरस. ओव्हिपॅरस चा अर्थ माहिती तुला? येस सर. एग लेईंग, प्रोड्युसिंग टू एग. येस, एग लेईंग ॲनिमल्स. हे सगळे एक्झाम्पल्स यांचे. सगळ्यांची बॉडी सॉफ्ट, पण काहींमध्ये बॉडीच्या वर काय असतं, कॅल्केरियस शेल असत. सो वी आर डन विथ मॉलुस्का. नेक्स्ट फायलम आहे इकायनोडर्मट. डर्मा म्हणजे स्किन, हे आपल्याला माहितीये. आपण एपिडर्मी शब्द खूप वेळा वापरतो. इकायनो म्हणजे बॉडीवरती स्पाइन लाईक स्ट्रक्चर्स असतील तर त्याला म्हणतात इकायनो डर्मा. स्टारफिश इज अ बेस्ट एक्झाम्पल आहे. फायलम इकायनो डर्मा.
So now let us start with phylum Echinodermata. Yes, sir. आता इथे काही काही शब्द तुला कदाचित नसतील माहिती. बेंथिक शब्द माहितीये का? नो सर. बेंथिक म्हणजे डीप इन द वॉटर. येस सर. बाकी सॉलिटरी सेडेंटरी फ्री लिव्हिंग ग्रेगेरियस माहितीये. त्यानंतर हे कसे आहेत? रेडियली सिमेट्रिकल. स्टारफिश लक्षात ठेवायचा, या फायलमचा बेस्ट एक्झाम्पल आहे स्टारफिश. आणि त्याला म्हटले पेंटामेर सिमेट्री. सो बॉडी मे बी स्पेरिकल इलॉन्गेटेड और स्टार शेप्ड. आणि इथे पहिल्यांदा वी फाइंड दॅट एंडोस्केलेटन इज प्रेझेंट. आतापर्यंत आपण एक्झोस्केलेटन शब्द वापरत होतो. हो सर. आता इथे काय दिसत आहे? एंडोस्केलेटन म्हणजे आतमध्ये स्केलेटन आहे आणि त्याला कनेक्टेड ऑर्गन्स आहेत. स्पाइन्स प्रेझेंट आहेत म्हणून शब्द इकायनोडर्मा आलाय. आणि बॉडीचे दोन साइड्स, एक ओरल आणि एक ऍब ओरल. ज्या बाजूला तोंड आहे ते ओरल साइड आणि त्याच्या ऑपोजिट साइडला ऍब ओरल म्हटलंय. आणि दिस इज द मोस्ट युनिक फीचर ऑफ ऑल इकायनोडर्मा. प्रेझेन्स ऑफ वॉटर वॅस्क्युलर सिस्टीम. आणि जिकडे वॉटरची एंट्री होते त्या पार्टला म्हटलं मॅड्रेपोराइट. येस सर. ओके. नंतर पण डायजेस्टिव्ह सिस्टीम कम्प्लीट. आणि माउथ कुठे प्रेझेंट आहे? खालच्या बाजूला व्हेंट्रल साइडला आणि एनस वरच्या बाजूला. आणि तर बघ यांचं सर्क्युलेटरी सिस्टीम ऍबसेंट आहे फॉर अ सिम्पल रिझन दॅट ते वॉटर वॅस्क्युलर सिस्टीम आहे ना त्यांची. त्याच्याने रेस्पिरेशन होतं, त्याच्यानेच फूड कॅप्चरिंग होतं. म्हणून त्यांना वेगळ्या सर्क्युलेटरी सिस्टीमची गरज नाहीये. आणि ऍब ओरल साईडने वेस्ट बॉडीच्या बाहेर फेकून देतात म्हणून वेगळी एक्सक्रिटरी सिस्टीम पण नाहीये. येस. मग नर्वस सिस्टीम. माउथ जवळ असणार ती नर्व रिंग म्हणजे ब्रेन सारखा पार्ट. आणि प्रत्येक त्यांची आर्म मध्ये काय जाणार? एक एक नर्व जाणार. हो. आणि हे एक यांचं युनिक फीचर, दे शो हाय पॉवर ऑफ रिजनरेशन. Yes, sir, done. Okay.
So coming to the next phylum, that is phylum number 10, Hemichordata. हेमी शब्द पण आलाय आपल्याला बऱ्याचदा. हेमी वरून एखादा दुसरा शब्द सांगता येईल? नाही. हेमिस्फिअर. हा म्हणजे काय? हाफ. हा हेमिस्फिअर म्हणजे हाफ. ओके. तर आणि कॉर्ड म्हणजे रॉड, म्हणजे स्पायनल कॉर्डशी रिलेटेड शब्द आहे ऍक्च्युली हा. हो सर. मग काय आहे ते? तर दे आर एक्सक्लुसिव्हली मरीन, म्हणजे समुद्रातच पाहायला मिळतात आणि लिव्ह एट द बॉटम ऑफ सी. तर बॉडी इज सॉफ्ट, म्हणजे मॉलुस्का सारखीच बॉडी आहे. वर्मी फॉर्म म्हणजे वर्मच्या शेपमध्ये, असं लॉंग थ्रेड लाईक बॉडी असते ना, त्याला म्हणतात वर्मी फॉर्म. आपण घरी शेवया खातो, त्या शेव्यांचं इंग्लिश वर्ड काय माहितीये तुला? नूडल्स. नूडल्स दुसरे शब्द माहितीये का काय? सर आठवत नाहीये. वर्मीसिली. येस सर. सो बॉडी सॉफ्ट, वर्मी फॉर्म, अनसेगमेंटेड अँड डिवाइड इंटू थ्री पार्ट. प्रोबोसिस म्हणजे हेड पार्ट, नंतर कॉलर म्हणजे नेक पार्ट, आणि उरलेली बॉडी म्हणजे ट्रंक. हे बॅलेनोग्लॉसस. रितेश का तू हे सगळं? हो सर. हा ठीक आहे. ओके. ठीक आहे. आता ठीक आहे, आता पुढचा परत यांची एलिमेंटरी कॅनल पण काय कम्प्लीट आहे आणि वरती बॅलेनोग्लॉसस एक्झाम्पल मध्ये बघितलं यू शेप्ड आहे, कर्व झाली आहे ना ती, बेंड झाली आहे. हो सर. याची काय आहे? बेंड झालेली आहे. त्यानंतर
ऍक्वेटिक आहेत, म्हणजे याच्यामध्ये रेस्पिरेशनला काय असणार, गिल्स असणार. त्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आहे, ओपन टाईप. आणि इथे एक्सक्रिशन साठी काय प्रेझेंट आहेत, ग्लोमेरुलस. आणि नर्व्स आहेत यांच्यामध्ये, त्या नर्व्स यांच्या बॉडीच्या दोन्ही बाजूला आहेत, डॉर्सल आणि वेंट्रल साइडला. बस मग एवढंच लिहायचं इकडे. ओके, तर इकडे पहिले 10 फायलम कंप्लीट झाले. ठीक आहे, हे सगळे काय होते, नॉन कॉर्डेट्स होते, म्हणजे त्यांना नोटोकॉर्ड ऍबसेंट असते, जे आपली स्पायनल कॉर्ड आहे ना. हो सर, त्यालाच आपण नोटोकॉर्ड पण म्हणतो. आपली वेल डेव्हलप्ड असते, पण ज्यांच्यामध्ये ती डॉर्सल साईडला असणार ते कॉर्डेट्स, आणि वेंट्रल साइडला कॉर्ड सारखी नर्वस नव रिंग आणि नव रॉड असेल, त्याला म्हणायचं नॉन कॉर्डेट्स. येस, ठीक आहे. आता कॉर्डेट कंटिन्यू करूयात ना. हो सर. तुला कॉलेजला वगैरे लेक्चर्स आहेत का अजून? नाही सर, आता नाही आहे. काही नाही आहे, ठीक आहे. मग आज आता जेवढं होईल तेवढं आपण कंटिन्यू करू. ओके सर, ठीक आहे. मग एक क्विक आजच्या 5 फायलमची क्विक रिव्हिजन करून घेतेस का? येस सर. करून घे, झालं की मला सांग.
डेंसर. ओके आता पुढच्या पार्ट कडे जाऊया. So, this is the phylum Chordata. आता यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, कार्टिलेजिनस नोटोकॉर्ड यांच्यामध्ये प्रेझेंट असते. नंतर हॉलो डॉर्सल नव कॉर्ड रनिंग थ्रू आउट द बॉडी लेंथ ऑफ बॉडी आणि व्हेंट्रल हार्ट असे तीन आपण शब्द लिहून घेऊ फक्त. कार्टिलेजिनस नोटोकॉर्ड, त्यानंतर हॉलो डॉर्सल नर्व कॉर्ड आणि व्हेंट्रल हार्ट. ओके आता याला आपण डिवाइड करतो तीन ग्रुप्स मध्ये. म्हणजे कॉर्डाटाचे सब फायलम तीन आहे. वन इज युरोकॉर्डाटा, सेकंड इज सिफेलोकॉर्डाटा आणि तिसरा ज्याच्यात आपण येतो दॅट इज व्हर्टीब्रेटा. तर पहिले दोन सब फायलम छोटे आहेत आणि व्हर्टीब्रेटा जरा मोठा आहे. यस सर. ठीक आहे. So first we'll see Urochordata, मग सिफेलो आणि मग व्हर्टीब्रेटा मध्ये आणखी सब डिव्हिजन क्लास सुपर क्लास असे बरेच प्रकार आहेत. इकडे फक्त तीन चार पॉइंट लिहायचे आपल्याला. They're called as tunicates. म्हणून इकडे शब्द आलाय बघ ट्युनिकॅटा ट्युनिकेट्स. नंतर दे आर एक्सक्लुसिव्हली मरीन, फक्त समुद्रातच पाहायला मिळतात. बॉडी सॉफ्ट आहे अँड कवर्ड बाय ट्युनिक. आणि जेव्हा यंग वनचा जन्म होतो लार्वा स्टेज असते तेव्हा त्यांच्या टेल मध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असते, पण नंतर जेव्हा त्यांचं मेटामॉर्फोसिस होते तर नोटोकॉर्ड इज लॉस्ट. म्हणजे यंग स्टेजला नोटोकॉर्ड असते, ऍडल्ट स्टेजला नोटोकॉर्ड पण नसते. फॅरिंग्स हॅज मेनी गिल स्लिट्स, नंतर क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम, बस एवढंच.
पुढे जाण्याआधी ही एक कंपॅरिझन इकडे आपण बघून घेऊयात बिटवीन क्वाड्रेंट्स अँड नॉन क्वाड्रेंट्स. डायग्राम बघून लक्षात येईल तुझ्या. नऊ क्वाड वरती एस्पेशली लक्ष देऊयात आपण. यांची नऊ क्वाड बॉडीच्या खालच्या बाजूला आहे आणि यांची नऊ क्वाड बॉडीच्या पाठीमागे आहे. म्हणजे साईडला आहे नॉन क्वाड्रेट्स मध्ये आणि पाठीमागे आहे क्वाड्रेट्स मध्ये, म्हणून तिला आपण डॉर्सल आणि वेंट्रल शब्द वापरतो. त्यानंतर यांना काय मोस्टली एक्झोस्केलेटन आहे आणि इथे या लोक या क्वाड्रेट्स मध्ये मोस्टली काय असतं एंडोस्केलेटन. हार्ट इज ऑन द वेंट्रल साइड. हा येस, हार्ट पण वेंट्रल साइडला आहे. ओके, सो लेट अस मूव टू सिफेलो क्वाड्रेंट. अरे इकडे सिफेलो शब्द का आला तर समजून घे. सिफेलो म्हणजे ऍक्च्युली हेड, ठीक आहे. म्हणजे पूर्ण बॉडी मध्ये यांची नोटोकॉर्ड असणार हेड पासून टेल पर्यंत, यांना म्हटलंय सिफेलो क्वाड्रेटा. सो दीज आर ऑल्सो मरीन, पहिला पॉइंट. त्यानंतर they are small fish like yes and notochord present throughout the body and present throughout the life. Tanantar closed circulatory system and blood is without pigment. Yes, sir, done. ओके, तरी दोन छोटे सब फायलम झाले आपले. आता तिसरा मोठा सब फायलम आहे क्वाड्रेंट्स मधला, तो आहे व्हर्टिब्रेटा. हो सर. व्हर्टिब्रेटाला आणखी फर्दर डिवाइड केलेला आहे दोन मेन डिव्हिजन्स मध्ये. म्हणजे हे कसं आहे तुला सांगतो मी. व्हर्टिब्रेटा मध्ये दोन डिव्हिजन्स, एक आहे अग्नोथोस्टोमाटा किंवा अग्नेथोस्टोमाटा म्हणता येईल. अग्नेथोस्टोमाटा आणि दुसरा ग्नेथोस्टोमाटा. हे काढला की जे उरत ते ग्नेथोस्टोमाटा, ठीक आहे. त्यानंतर हा जो ग्नेथोस्टोमाटा आहे याला परत आणखीन डिवाइड केलंय आपण दोन सुपर क्लास मध्ये. एक सुपर क्लास आहे पायसेस म्हणजे फिश, हो, आणि दुसरा टेट्रापोडा फोर लेगेड ॲनिमल्स. मग या पायसेस मध्ये पण दोन प्रकार आहेत, एक कॉन्ट्रिकाइट आणि एक ओस्टिकाइट. म्हणजे क्लास कॉन्ट्रिकाइट, एक मिनिट,
क्लास कॉन्ड्रिकाइट आणि क्लास ओस्टिकाइट. आता हे शब्द का बनले सांगतो तुला. कॉन्ड्री वरून शब्द तुला एक शब्द आणखीन आठवेल, कार्टिलेज. कार्टिलेज कॉन्ड्रोसाइट्स बरोबर. म्हणजे हे झाले कार्टिलेज फिश. आणि ओस्टिकाइट म्हणजे ज्यांना बोन्स असतात, ओस्टिया म्हणजे बोन्स, मग ते झाले पोनी फिश. म्हणजे फिशचे दोन प्रकार, कार्टिलेज फिश आणि पोनी फिश. आणि मग टेट्रापोडामध्ये आपल्याला चार क्लास पाहायला मिळतात. एक एम्फिबिया, दुसरा कोणता असेल, एम्फिबिया नंतर कोण इव्हॉल्व्ह झाले आर वरून काय, रेप्टिलिया बरोबर. त्याच्यानंतर कोण इव्हॉल्व्ह झाले, एव्स बरोबर आहे. आणि मग शेवटी आपण कोण, आपण मॅमिलिया. मॅमिलिया तर हे पूर्ण क्लासिफिकेशन आहे व्हर्टिब्रेटस. व्हर्टिब्रेटा इज अ सब फायलम, इट हॅज टू डिव्हिजन्स. ह्या दोन, आता इथे आपण याला म्हणूयात सब फायलम. त्यानंतर ह्या दोन काय झाल्या, डिव्हिजन्स. हे तुला आठवत असेल ना, आपण सेकंड टॉपिक मध्ये पूर्ण क्लासिफिकेशन केलं होतं ते. हो सर. हा, किंगडम, डिव्हिजन, क्लास, क्लास, सब क्लास. ठीक आहे. आता या डिव्हिजन मध्ये ब्रॅन्थोस्टोमॅटा मध्ये काय, दोन सुपर क्लास आहेत ना. काय नाव दिलंय, सुपर क्लास. म्हणजे क्लासच्या वरती यांना ठेवलंय म्हणून त्यांना म्हटलं सुपर क्लास. सहा आहेत एकूण, हे सहा काय आहेत, क्लास आहेत. तर मला वाटतं नोटबुक मध्ये पण तू थोडं असं लिहून ठेवलंस ना, तर हा चार्ट तुला इझिली लक्षात ठेवायला बरा पडेल. हो सर. म्हणजे लेफ्ट साईडला लिहायचं सब फायलम, मग त्याच्या पुढे नाव लिहायचं व्हर्टिब्रेटा, मग त्याच्या पुढे डिव्हिजन मध्ये एग्नोस्टोमॅटा आणि ग्नॅथोस्टोमॅटा, मग नंतर ग्नॅथोस्टोमॅटाच्या खाली दोन सब क्लास, पायसेस आणि टेट्रापोडा. केलंस का कोणाला? हो सर, कोणतरी होत म्हणून मी ऍड केलं. दुर्वेश करून कोणतरी. येस सर, डन. येऊन झाले सगळे. हो सर. ठीक आहे, आता आपण उद्या सगळे अर्ध्या एक तासात हे कम्प्लीट करून टाकू सगळं. ठीक आहे, उद्या 7:30 to 8:30 लेक्चर असेल आपलं. ओके सर.